आमची मागणी आहे की प्रत्येकाचे आयोग बनलेले आहेत, नेचर, झाड, ॲनिमल्स वगैरे, फिमेल वगैरे. तर मेलचा आयोग नाही भारतात, 75 वर्ष झालं. तर आमचे राईड अप कन्सेप्ट हे आहे की जगातली एवढी मोठी राईड आतापर्यंत झालेली नाही. तर आमची एक कंचन आहे की मॅन कमिशन बनलं पाहिजे. मॅन कमिशन आत्तापर्यंत बनलेलं नाही, तर पुढच्याला एक सपोर्टेड एक लॉ पाहिजे. तर भारतामध्ये नाही, तर ऑल इंडिया फिरून आम्ही प्रत्येक ठिकठिकाणी लोकांनी कन्व्हिन्स करतोय की सोशल वर्कअप करतोय की मॅन कमिशन बनलं पाहिजे. मुख्यतः म्हणजे प्रामुख्याने कुठल्या अशा समस्या आहेत ज्यांच्या ज्यासाठी तुमचे ही मागणी आहे? मेन समस्या आहे कुठली, अगर ही कानून कारवाई झाली तर फॉर एक्झाम्पल समजा की एक केस झाली तर सॉर भारतात पूर्ण लॉ या फिमेलच्या बाजून आहेत, आमच्या बाजून एक बी लॉ नाही. तर आम्ही कसं कोर्टामध्ये कन्सेप्ट ठेवू शकत नाही. त्यामुळं आम्ही चाहतो की आमच्या फेवरला लॉ बनले पाहिजेत, की आमची भी मागणी कोर्टामध्ये त्यांनी मानली पाहिजे. ते ज्यावेळी मानतील ज्यावेळी आमचं कमिशन बनेल. नक्कीच. आत्तापर्यंत तुम्ही कुठून सुरुवात केली आहे, नागरिकांशी भेटलात का, याबद्दल बोललात का, त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? आम्ही ही राईड सुरू केली 26 मेपासून. आम्ही 26 मेपासून लखनौ, दिल्ली, लखनौ, गोरखपूर, सिक्कीम, कलकत्ता, विशाखापट्टणम फिरत आम्ही गोवा, कोल्हापूर, पुणे इथं आम्ही आलेलो आहे. की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाचं म्हणणं आहे की मॅन कमिशन बनला पाहिजे. तर पूर्ण भारत जोडण्याचे आम्ही या संकल्प घेतलेला आहे. पूर्ण भारत 26 जून रोजी या जंतर मंतरला दिल्लीला येणार आहे आणि सर्व भारतातले डिफरंट स्टेटचे लोक मिळून मॅन कमिशनची मांग करणार आहे. नक्कीच. आपल्यासोबत आणखी एक जण आहेत, हे दोघे मिळूनच जे आहेत ही राईड करतात. क्या मांग कर रहे हैं आप इस बाइक राइड के माध्यम से? देखिए, जैसा कि हमने पहले बताया कि हमारे देश के अंदर हर 4-5 मिनट के अंदर एक पुरुष की हत्या, वो आत्महत्या कर लेता है क्योंकि उसके ऊपर मेंटल प्रेशर इतना ज़्यादा होता है कि वो रिलीज कर कहीं भी नहीं कर पाता, क्योंकि उसको रेमेडीज़ कहीं भी नहीं मिल पाती है. वो सोसाइटी में अपनी बात नहीं रख सकता है, वो जुडिशरी में भी अपनी बात नहीं रख सकता है, या अपने फ्रेंड सर्कल में भी वो बात नहीं रख सकता है. अगर पुरुष आयोग बन जाएगा तो ये किसी भी पुरुष के लिए एक फंडामेंटल राइट की तरह होगा, जहाँ उसकी अपनी राइट्स मिलेंगे. और अगर पुरुष बचेगा तो हमारी सोसाइटी बचेगी, हमारा देश भी तरक्की करेगा, इसलिए पुरुष आयोग की ज़रूरत है. कहाँ तक करने वाले हो आप ये राइड? हम ये अखंड भारत के अंदर हमारी यात्रा चलेगी और संपूर्ण भारत के अंदर ये हमारा हर एक आदमी को, हर एक कम्युनिटी को हमारा अवेयरनेस प्रोग्राम है.